लक्षदीप हे गुजरले घड़ी दारे शोभले कड़ा रांगोळी गुलवाते अंगणात सोने सकाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी आली दिवाळी। वणी येथील खासगी हॉस्पिटल व दवाखाने शनिवारवर बंद असल्याने अनेक रुग्णांचे हाल। वणी शहरातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये याबाबत निवेदन दिले। दोन दिवसांपूर्वी महादेवनगरमधील साहेबराव जाधव वय 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू उपचाराअभावी झाल्याने खासगी हॉस्पिटल व दवाखान्याबद्दल शहरातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। दिनांक 31 ऑक्टोबर रोजी महादेवनगर येथील जाधव यांच्या छातीत दुखू लागले। नातेवाईक यांनी व मित्रांनी त्यांना वणी शहरातील खासगी हॉस्पिटल दवाखान्यामध्ये घेऊन गेले। रविवार असल्याने एकही डॉक्टर उपलब्ध न झाल्याने संबंधित व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे। वणी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जी आर आढाव तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पांडाणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण साबळे यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ग्रामस्थांसह मीटिंग घेण्यात आली। यात वणी शहरातील अनेक खासगी हॉस्पिटल शनिवारी व रविवारी बरेच बंद असतात, त्यामुळे अनेकांची गैरसोय होते। खासगी रुग्णालय दवाखाने जर बंद असतील ग्रामस्थांना पिंपळगाव नाशिकशिवाय पर्याय नाही, संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या। नंतर खासगी रुग्णालयाचे काही प्रतिनिधी या ठिकाणी आले। यात डॉक्टर अनिल पवार यांनी समस्त नागरिकांच्या वतीने संतप्त भावना जाणून घेत त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला। वणी शहरातील खासगी रुग्णालयाची एक यादी बनवली जाईल, खासगी दवाखान्याची यादी बनवली जाईल, यातील शनिवारी व रविवारी कोणते दवाखाने बंद राहतील यादी जाहीर करण्यात येईल। प्रत्येक दवाखान्यासमोर ज्या दिवशी बंद असेल त्याची पाटी लावण्यात येईल। तसेच सर्वच एकाच वेळेस बंद राहणार नाही, काही शनिवारी तर काही रविवारी बंद राहतील। अचानक काही अडचण असल्यास एक सामाजिक माध्यमाचा ग्रुप तयार केला जाईल, सविस्तर माहिती देण्यात येईल असे आश्वासन खासगी डॉक्टरांच्या वतीने डॉक्टर अनिल पवार यांनी दिली। तसेच कुणालाही काही अडचण असल्यास कधीही आम्हाला फोन करा, आम्ही ताबडतोब त्याला प्रतिसाद देऊ अशी ग्वाही दिली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण साबळे, ग्रामविकास अधिकारी जी आर आढाव ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले। रेनबो न्यूज करता सागर मोर वणी। आमचे मित्र साहेबराव तुलसीराम जाधव रात्री अचानक त्यांच्या छातीमध्ये 7 वाजता चमक निघाल्यामुळे आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन फिरत होतो। निरामय, त्याच्यानंतर कृपा हॉस्पिटल, मानवता, त्याच्यानंतर अनिल पवार, अमित गोत्रा यांच्याकडे सगळ्या दवाखान्यात गेल्यानंतर तिथं डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे त्यांना उपचार भेटले नाही आणि ते सरकारी दवाखान्यानंतर आणल्यानंतर 15-20 मिनिटांनी एक्सपायर झाले। वणी शहरात एक फारच काल दुःखदायक अशी घटना झाली। संध्याकाळी 7 वाजेच्या आसपास आमचे मित्र साहेबराव तुळशीराम जाधव राहणार बाजार गल्ली वणी यांच्या छातीत अचानक चमक निघाली असताना त्यांचे पुतणे त्यांचे आप्तेष्टेने जवळ त्याला उपचार म्हणून डॉक्टर बोत्रा यांच्याकडे नेलं, तर तिथे उपचार भेटला नाही। त्याच्यानंतर निरामय हॉस्पिटलला गेलं, तिथेही उपचार भेटला नाही। त्याच्यानंतर मानवता इथे नेलं तरी उपचार भेटला नाही। आणि नंतर शेवटी वणी सिव्हिल येथे आले, कृपा हॉस्पिटलला जाऊन आले, नंतर वणी सिव्हिल येथे आले। ह्या घटनाक्रमात वेळ गेला आणि आमचे मित्र साहेबराव यांना विलाज भेटला नाही, त्याच्यामुळे ते वारले। तर आमच्या सगळ्यांची प्रतिक्रिया अशी आहे का, शनिवार रविवार वणी इतकं मोठं शहर असताना जर ज्या डॉक्टर जे हॉस्पिटल मोठे जिथे ऑक्सिजन वगैरे सगळे त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध राहत नाही, तर थोडंसं एक जीवनाशी खेळ या, तर ह्या दुःखदायक घटनेचा आम्ही सर्व बांधव निषेध करतो। व इथून पुढं असं कोणताच तरुण असो का वृद्ध व्यक्ती असो तो इलाज नाही भेटला म्हणून दगावू नये, त्यासाठी शासनाने वणी ग्रामपालिकेने कठोर असे पावले उचलावे अशी आम्ही सर्व एक विनंती करत आहे। लक्षदीप हे गुजरले घडी दारे शोभले कडा रांगोळी गुलवाते अंगणात सोने सकाळी आली दिवाळी।